वर्षाचा नंदुरबारचा युवारंग सोहळा डोळ्यासमोर आला, कारण की अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणचा सुद्धा तुमचा उत्साह आणि आजबी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमची धमाल, तुमचा उत्साह, तुमचं चैतन्य बघून तर मी मनामध्ये ठरवलंच आहे हे उद्या गेल्या गेल्या पहिले एकच काम करायचं, आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन पुढच्या वर्षाच्या युवारंगमध्ये तुमच्या बरोबर धमाल करायची हा निर्णय सुद्धा आपला आहे, कारण शेवटी ती धमाल तो उत्साह आमच्या वेळेला आम्हाला करायला भेटला नाही हे आमचं दुर्दैव आहे, कारण त्या काळामध्ये थोडा धाक जास्तच होता. गुरुजींच्या समोर जर शिटी वाजवली तर 100% कार्यक्रम व्हायचा, आता शिटी वाजवली तर ते प्रोत्साहन असतं अशी व्याख्या बदलली आणि त्याच्यामुळे थोडंसं वातावरण सुद्धा बदललेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण शिकतात आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना पारितोषिकं भेटणार आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देईन, कारण ज्यांना पारितोषिक भेटतात त्यांची चर्चा जास्त होते, पण ज्यांना भेटत नाही त्यांनाही शुभेच्छा देईल की ज्यांना कुठेच काही भेटत नाही तो 100% पुढारी होतो याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आमच्यापैकी मी एकाला बी पारितोषिक भेटलं नसेल असं मी गॅरंटीने सांगेल. जयकुमार भाऊ, तुम्ही राजकारणाच्या पलीकडे असाल म्हणून भेटला असेल एखाद्या वेळेला, परंतु राजकारणातला माणूस जो कुठेच चालत नाही त्याला 100% राजकारणामध्ये प्रवेश असतो. पण आता राजकारणामध्ये बी आलेल्या माणसाला दर 5 वर्षामध्ये आई सीतेसारखी अग्निपरीक्षा द्यावी लागते आपल्यालाही माहिती आहे. आता मतदार राजा हुशार होऊन गेला, तरुण हुशार होऊन गेला, तरुण किती हुशार झाला याचं जिवंत उदाहरण इथंच आहे. मी आणि रावसाहेब शेकावत बाजूला होऊन गेलो, गुलाबराव आणि जयकुमार मध्ये बसलेले आहेत, कारण तरुणांची एक बदल, तरुणांनी एका दिवसामध्ये सत्तेमध्ये बदल घडवून आणला आणि दिल्लीपासून तर जळगावपर्यंत आपण तो अनुभव घेतला आणि त्याच्यामुळे सत्ता ही खऱ्या अर्थानं चंचल असते, कुणाची बी बांधलेली नसते. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी चांगलं धोरण हे सरकार अवलंबेल. आमच्याही सरकारच्या वेळेला युवा धोरण आलं आणि पालकमंत्री म्हणून आमचे पद्माकर वळवी त्यावेळेला सुद्धा होते. मी जास्त शिकलेलो नसलो तरी सुद्धा मी मागच्या वेळेलाही माझ्या सरांना सांगितलं होतं की आपला शिक्षणाशी जादा संबंध नाही. माझे वडीलच आत्तापर्यंत संस्था बघायचे, परंतु गेल्या 20 दिवसापूर्वी दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. परंतु मी सुद्धा जेमतेम, कारण मी प्रोटोकॉल ऑफिसर, जेव्हा मी मला गुलाबराव विचारायला येतो की साहेब तुमचं शिक्षण किती, तर मी त्याला सांगतो माझं शिक्षण BA पर्यंत ऐकलं की तो मी विचारत पडतो की ही कोणती डिग्री आहे. मी त्याला सांगतो बाबा BA ची डिग्री मिळाली नाही, मी SY पास आहे पण BA चा रिझल्टच माझा अजूनपर्यंत आलेला नाही. आणि त्याच्यामुळे परमेश्वर प्रत्येकाला सगळं काही देतो असं नाही. तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला सगळ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत, आज ती संधी तुमच्या समोर आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्ष्मी किंवा सत्ता इकडे तिकडे जाईल, पण एकदा संपादित केलेली सरस्वती कधीही दुसरीकडे जात नाही याचा अनुभव आपण घेतला. आणि म्हणून माझी विनंती राहील की जे आम्ही करू शकलो नाही ते तुम्ही करावं पाहिजे. एक चांगलं शिक्षण घ्या. मी तर त्यावेळेचा विद्यार्थी आहे की सरांना पेपरमध्येच लिहून द्यायचो की सर हजारो की किस्मत तुम्हारे हाथ है, अगर पास कर दे तो क्या बड़ी बात है. आमच्या वेळेला सर भी गुलाबराव लई हुशार होते, तिकडनं ते भी लिहून पाठवायचे की बहुत से किताबे तेरे पास थी, अगर पढ लेता तो क्या बड़ी बात थी. आणि अशा वातावरणामध्ये आपण वावरलो, अशा वातावरणामध्ये आपण वावरलो, त्याच्यामुळे आपलं जे घडलं ते आपल्या मुला मुलींना नको घडायला, त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे या अपेक्षेनेच खऱ्या अर्थानं आम्ही राजकीय जीवनातली सगळी माणसं काम करत असतो. आणि म्हणून माझी तुम्हालाही विनंती आहे की मिळालेल्या संधीचं सोनं करा. रावसाहेब शेकावतांनी अत्यंत चांगलं आयोजन केलं, कारण संस्था चालक मला नाही वाटत 5 दिवस बसत असतील. भैया बसलेत, त्यांनी एक एक गोष्टीचं, कारण मला आमंत्रण द्यायलाही ज्या वेळेला आमची टीम
नंदुरबारला आली तेव्हा मी शेकावत सरांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही कशाला एवढ्या लांब येतात, आम्हीच येऊ, कारण या दुकानाची आम्हाला भी गरज आहे. तुमच्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त, कारण सगळेच भगवे पेटे घातलेले दिसल्यावर मी गुलाबरावांना विचारलं की सर्व दुकान तुमचीच दिसू राहिली, काय भांडण आहे. पण मतदार संघ भी गुलाबरावचा आहे, कारण गुलाबरावांचे आणि आमची मैत्री ही फक्त एका निवडणुकीपुरती नसते. दर निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघात सुद्धा गुलाबराव दरवेळेला येतात. काँग्रेसचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, परंतु आम्ही कधी व्यक्तिगत पातळी सोडली नाही. आम्ही एकमेकांना हेवे दाव्याने कधी एकमेकांवरती आरोप केले नाही. निवडणुका संपल्या की आम्ही एकमेकांचे मित्र असतो हे जयकुमार भाऊ गुलाबराव आम्ही एकमेकांमध्ये सिद्ध करून दाखवलं, कारण ते शिवसेनेचे आहेत, ते भाजपचे आहेत, आणि मी काँग्रेस पक्षाचा नंदुरबार जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे यांच्यावर आरोप टीका करणं हा बी माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि माझ्या टीकेला उत्तर देणं हे बी यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. परंतु त्या सगळ्या गोष्टींची आम्ही एक मर्यादा सांभाळतो, आणि म्हणूनच भविष्यामध्ये केव्हाही आम्ही एकमेकाला भेटलो तर त्याच प्रेमाने भेटतो. तीच संधी आज सुद्धा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी संयोजकांचेही मनापासून आभार मानतो. आणि याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा युवा रंगाच्या कार्यक्रमाला मला आपण आमंत्रित कराल अशी अपेक्षा व्यक्त करेल, कारण तुम्हाला सुद्धा टाळ्या वाजवायची आता वेळ येऊ देणार नाही याची काळजी घेईल. आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. शिंदखेडाचे आमदार माननीय श्री जयकुमारजी रावल साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे अशी नम्र विनंती. आजच्या या युवारंग कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांना फुल मार्क्स दिले पाहिजे असे आमचे ज्येष्ठ बंधू या कॉलेजचे प्रमुख रावसाहेब शेखावतजी, शेतकऱ्यांमध्ये ज्यांचा बुलंद आवाज असे ज्येष्ठ विधानसभा सदस्य गुलाबराव पाटील साहेब, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, जे आत्ताच कॉलेजमध्ये गेली, राजकारणातील आले आणि अनेक ठिकाणी जाऊन ज्यांनी भूमिका मांडली असे चंद्रकांतजी रघुवंशी आमदार साहेब, उपस्थित असलेले जळगाव जिल्ह्याला आणि जळगाव शहराला आणि विद्यापीठाला जोडणारे महापौर माजी महापौर विष्णूजी भंगाडे, उपस्थित असलेले प्रो व्हाईस चॅन्सलर महाजन साहेब, अरविंद चौधरीजी, प्राचार्य डॉक्टर आर एच गुप्ता, एस आर कुलकर्णी, सत्यजित साळवे, के एन पाटील, प्राचार्य एफ सी रघुवंशी, उपस्थित असलेले सर्व सन्मान्य प्राचार्य, आणि आम्ही आमच्या क्षेत्रात किती असलो तरी फिल्म स्टार आले तर हे जास्ती चमकतात हे वेळोवेळी आपण दाखवून दिलं असे सिनेतारिका समीदा गुरुजी, उपस्थित असलेले सर्व गुरुजन ज्यांच्यासाठी हा उत्सव मनवला गेला, हा सर्व युवा मित्र आणि बंधू भगिनींना खरं तर आपला उत्साह पाहून मी सहज मनामध्ये विचार करत होतो की दरवर्षी हा उत्साह होत असतो आणि चार वर्षाचं जे कॉलेज असतं ते या चार दिवसामध्येच सामावून जातं. चार वर्षामध्ये काय घडलं ते आपल्याला आठवत नाही, पण या चार दिवसाचा प्रत्येक क्षण हा आयुष्यभर आपल्याला आठवत असतो आणि म्हणून हे युवारंग फार महत्त्वाचे. आमच्या समोर कोर्टमध्ये बसलेले आपल्या ज्या प्रतिनिधी होत्या त्या उत्साहाने नाचत होत्या, आणि मी पाहत होतो की 20-25 वर्षापूर्वी मी सुद्धा अशाच उत्साहामध्ये नाचत होतो. पण बंधूंनो मित्रांनो हे चार दिवस आनंदाचे आहेत, हे गोल्डन मोमेंट्स आहेत जीवनामध्ये, त्याचा आनंद आपण घेतला असेल, अनेक मित्रमैत्रिणी बनवले असते, अनेक प्रसंग जीवनभर आपण आठवण करू असे आपल्याला सगळ्यांना आले असतील, परंतु उद्यापासून खरं जीवनाची सुरुवात होणार आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की
मला आयुष्यामध्ये मी इथपर्यंत पोहोचत असताना दोन वाक्यांनी मला खूप ताकद दिली आणि माझ्या वडिलांनी ते मला सांगितलं होतं की हाईट्स बाय ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट दे व्हाइल अदर्स स्लेप्ट व वर्किंग अपवर्ड्स इन द नाईट. ज्या वेळेस जगामध्ये आनंद चालू असतो, उत्साह चालू असतो, आपल्याला असं वाटतं, आमच्या प्रो व्हाईस चॅन्सलरांनी सांगितलं बाजून आपल्याला एक्सटेंड करायचं आहे का, तर आपल्या सगळ्यांकडनं हो आलं, नो कोणाकडनं येणार नाही. आणि महिनाभर जरी आपण हा उत्सव चालू ठेवला तरी इतकाच उत्साह ते आमच्या तरुणांमध्ये असेल, कारण तरुणाई आहे, असलाही पाहिजे. पण त्याचबरोबर आयुष्यामधलं हा युवा रंग जो आहे, जो रंग देणारा आपल्याला आयुष्यामधलं इंद्रधनुष्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा यशस्वी होणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. इथे आपल्याला आनंद वाटतो, इथे नाचू शकतो, आनंद करू शकतो, हे दिवस आहे, केलेही पाहिजे. पण उद्याच्या काळामधलं आपलं भविष्याबाबतीतला जरूर आपण विचार केला पाहिजे असं मी आवर्जून सांगेन. खरं तर हे दिवस चंदूभैया तुमच्या काळात मर्यादा होती, आता इथे अजून मस्ती आहे, पण मी तुमच्या मधला आहे, आमच्या काळात ही सुरुवात झाली होती. आणि म्हणून आमच्या काळामध्ये ते म्हणायचे पापा कहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा कुछ तो बडा काम करेगा असं म्हणायचे. आणि तुमच्याकडे मैं टल्ली हो गई. फरक पाहिजे, दोघंही गाण्यामध्ये आनंद आहे. आजी ते गाणं चालू आहे, आजी हे गाणं चालू आहे. परंतु बांधवांनो, आपल्याला जीवनामध्ये कुठंतरी आपलं आयुष्यामध्ये कुठंतरी माग केलं पाहिजे. आणि सध्या तरी आपल्या देशाला महाशक्ती बनवण्याची जबाबदारी तुमची आपल्या सगळ्यावर या पिढीवर आहे. 2020 बाबत आपण विचार केला होता, पण नेहमीप्रमाणे मला असं वाटतं की डेडलाईन वाढावं लागेल. 2020 आपण बनू शकणार. अब्दुल कलाम हे आत्ताच आपल्यामध्ये निघून गेले आणि मला वाटतं की अनेक महान नेते, बाबासाहेब झाले, महात्मा गांधी झाले, असे अनेक लोकांना आपण स्मरण करतो. पण अलीकडच्या काळामध्ये जर आपण अब्दुल कलामांच्या जीवनाकडे बघितलं तर कुठलाही काही बॅकग्राऊंड नसताना अनेक अपयश त्यांचे आले. त्यांच्या जीवनामध्ये एक नाव चालवणाऱ्याचा मुलगा, 6वा घरातला, 4 बहिणी 2 भाऊ, आणि त्या माध्यमातनं त्यांना एरोनॉटिकल इंजिनियर बनायचं होतं आणि एअरफोर्समध्ये जायचं होतं. एरोनॉटिकल इंजिनियर बनले आणि एअरफोर्समध्ये जात असताना इंटरव्ह्यूला गेले. गमतीशीर गोष्ट, अनेक प्रसंग त्यांच्या जीवनातले आले, पण मला जो त्यांच्या जीवनातला प्रसंग आठवतो की इंटरव्ह्यूला गेले, मेरिटची लिस्ट आली आणि एअरफोर्समध्ये 8 लोकांना घ्यायचं होतं, त्यांचा नंबर 9वा होता. ते हारले नाही, ते लढत राहिले आणि या देशाचे राष्ट्रपती झाले ते अब्दुल कलाम. त्यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा घेता येईल. मी आपल्या सगळ्यांना एवढंच म्हणेन की जीवनामध्ये प्रत्येकाला मार्ग ठरलेला असतो, ज्याला जे बनायचं ते बना. आज क्रिकेट, आर्टिस्ट, सगळं काय आपल्याला बनता येईल, पण काहीतरी बनण्याचा विचार करा. आमदार बनण्याचा विचार मी 10वीतच केला होता आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. मी आपल्याला एवढंच म्हणेन की जीत के खातिर बस जुनून चाहिए. आपल्याला जिंकायचं असेल आणि आपण ठरवलं, लक्ष ठरवलं, तर जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमा भी आएगा जमीन पर, ये आसमा भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आणि हे आपल्या तरुणाईमध्ये आहे, हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या आईराणीचा अभिमान मला मी नम्रपणे सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या पारितोषिक वितरण सोहळ्याचे पारितोषिक वितरण हस्ते माननीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब, आमदार जळगाव ग्रामीण, यांना मी आमंत्रित करते. आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे विश्वस्त आणि या विभागाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार रावसाहेब शेखावत साहेब, जे नंदुरबारहून इकडे आले आणि आता जाता बरोबर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहेत, ते नंदुरबारचे नेते आदरणीय रघुवंशी साहेब, आमच्या आमदारांमध्ये जे 10-20 आमदार सुंदर आहेत
त्यांच्यामधले शिंदखेड्याचे आमचे सुंदर आणि सुंदर आमदार आदरणीय रावळ साहेब, आदरणीय ए एम महाजन साहेब, वाणी साहेब, आमचे आयुक्त साहेब विष्णुदादा भंगाळे, चौधरी सर, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे आणि आपल्याकडे सिने तारिका आल्या असल्यामुळे त्यांना संधी द्यायची असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सगळे गुरुजन विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि पत्रकार मित्रांनो, पहिल्या वक्त्यांना ज्याप्रमाणे पहिल्या बॅट्समनला खेळायला संधी असते, कुठल्याही विभागात बॅट मारता येते, तशी संधी शेवटच्या बॅट्समनला मिळत नाही. आता हे फलंदाज असे खेळून गेले की यांनी सगळ्या गोष्टी वठवलेल्या आहेत. कोणी बॉलिंग करून गेलाय, कोणी बॅटिंग करून गेलाय, कोणी बॅट करून गेलाय. आता मला जिथं दिसेल तिथं छोटे छोटे रन काढायचे आहे. त्यामुळे आता मी या विचारात आहे की मी आपल्याला काय मार्गदर्शन करू. पण रघुवंशी साहेब असं म्हणतात की गावामध्ये जर आमदार असला तर लोक म्हणतात आमदाराचं गाव आहे. तसं मला अभिमान या गोष्टीचा आहे की जैन एडिकेशन आणि प्रतिभाताईंचं कॉलेज आमदार गुलाबराव पाटलाच्या सोडाच पण उत्तर महाराष्ट्र सुद्धा माझ्या मतदारसंघात. त्यामुळे मलाही बरं वाटत. लोक म्हणतात कुठल्या मतदारसंघात, जळगाव ग्रामीण, जळगाव ग्रामीण म्हणजे कुठला, अरे उत्तर महाराष्ट्र माझ्याकडे, जैन माझ्याकडे, प्रतिभाताईंचं कॉलेज माझ्याकडे. त्यावेळेपुरता मी तोच होऊन जातो. आणि आजच्या या युवारंग कार्यक्रमामध्ये पाहिल्यानंतर मलाही माझ्या कॉलेज जीवनाची आठवण झाली. तुम्ही तरी एस वाय पर्यंत गेले पण मी जेमतेम 12वी पर्यंत गेलो. कसा माझा आणि राजकारणाचा शून्य संबंध. माझे वडील हे शेतकरी, आजोबा शेतकरी, शाळेमध्ये जायची परिस्थिती नाही, चट्टीला ठिकाण नाही तर ती चट्टीच नाही, अशा परिस्थितीमध्ये पानटपरी चालवणारा आमदार झाला हे जरा जळगाव जिल्ह्यामध्ये पहिलं उदाहरण झालं. पण मी तुमच्यासारखाच होतो, अभ्यासात जेमतेम होतो पण नाटकात आणि गायनात नंबर 1 होतो. कदाचित त्यावेळेस पैसा असता तर गुरुताईंच्या बाजूला जाऊन बसलो असतो, कारण काही गोष्टीची कमतरता नव्हती. आवाजाची परीक्षा पास झालो होतो. माझ्या बरोबरचे भरपूर जण, स्वाती जोशी सुद्धा आकाशवाणीवर ज्या काम करतात त्या माझ्या ग्रुपच्या आहेत. भैया उपासकिंग बरोबर मी काम केलंय, ज्यांनी गोट्या सिरियल मध्ये काम केलं होतं. पण त्या नाटकात तो सुटलो नाही, या नाटकात आलो. इथं मी 20% डिस्काउंट केल्याशिवाय धंदा चालत नाही. आणि राजकारणामध्ये शिक्षण कोण म्हणत पाहिजे. या राज्यामध्ये 4-5 मुख्यमंत्री आम्ही पाहिले आहे. जो लोकांची नाडी ओळखल, जो लोकांसारखा वागल, जो प्रतिषिद्ध प्रतिक्रिया 1 मिनिटामध्ये देईल, तो प्रतिनिधी लोकांना 100% आवडतो. भैया बोलले ते बरोबर आहे, विचार वेगळे वेगळे, माणसं एकच आहोत. आदमी टूट जाता है घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में, उम्र बीत जाती है दोस्ती निभाने में. मित्र
मी फार काही शिकलेलो नाहीये, पण मला माझी गरिबी अजूनही आठवते. शाळेमध्ये जाताना चार वह्या मला अजूनही आठवतात की ज्या वह्यांमध्ये मी 30-30 पानामध्ये माझे विषय तयार करायचे. याचं कारण माझ्या बापाची परिस्थिती वह्या घेण्याची नव्हती, पायामध्ये चप्पल द्यायची परिस्थिती नव्हती, डस्टबिन घातल्याशिवाय कधी चप्पल या गुलाबरावाला घातली नाही. म्हणून कधीही गरिबावर अन्याय होताना दिसला तर पहिला हात जर कुणाचा उठत असल तर 100% गुलाब भाऊचा उठतो, हे सगळ्या जागावरती मला माहिती. आणि आज मी माझ्या तरुणांना हे सांगणार आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आम्ही तुमच्यासारखे शिकलो नाही, पण तुमच्या शिक्षणाचे कायदे बनवण्याच्या कायद्याच्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही बसलो आहे. आणि त्या कायद्या बनवणाऱ्या संस्थेमध्ये आम्ही हेच विचार करतो की हे गुलाबराव जर पैशाकरता शिकला नसल तर तो दुसरा गुलाबराव तसा लाईनीत राहायला नको, हा विचार आम्ही 100% करत असतो. आता इथं निघणार आहात आपण बाहेर, हे दिवस तुम्हाला कायम सतवतील. तुम्ही बाहेर जाणार आणि तुम्हाला कॉलेजच्या जीवनाच्या आठवणी येतील, पण लक्षात ठेवा जी शिखरं गाठायची आहे त्या शिखरं तुम्हाला मिळतील, पण त्या शिखरावर थांबणं महा कठीण असतं, तिथं थांबावं लागल तुम्हाला. आम्ही राजकारणी लोक तसेच असतो, आम्ही शिखर गाठतो पण कधी कधी ते आमच्या हातून जातं. एक उर्दू शायर म्हणतो की नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. म्हणून आम्ही राजकारणी असू दे, व्यापारी असू दे, कॉलेज स्टुडंट असू दे किंवा कुठल्याही व्यवस्थेचे प्रमुख असू दे, आम्हाला तिथं थांबायला संघर्ष करावा लागतो. हे बरं आहे प्रिन्सिपल साहेब आहेत, तुम्ही 58 वर्ष नोकरीला आहे, पण आम्हाला दर 5 वर्षाला परीक्षा द्यावी लागते. मागच्या वेळेस मी नापास झालो, पुन्हा 17 नंबरचा फॉर्म भरला. असा अभ्यास केला, असा अभ्यास केला की 90% पुन्हा पास झालो. सुनील गावस्कर नेहमी म्हणतात, सुनील गावस्कर नेहमी म्हणतात हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, उकला तो संपला, माग राहतो यस्ती रक्षक टपून झेल घ्यावया, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, उकला तो संपला. आज आपल्याला हाच विचार करायचा आयुष्याचा. आता तुम्हाला निवड आहे, मी इंजिनिअरिंगला जाणार, बाप म्हणतो जा बेटा. आमच्या वेळेस तसं नव्हतं, आम्ही 3 भाऊ 4 बहिणी काय शिकवणार बाप जाता काय शिकवणार. आता तर 10वी पास झाला साहेब 17,000 मोबाईल, 12वी पास झाला साहेब स्कूटी. आता त्यावेळेच फॅमिली प्लॅनिंग सुद्धा अडचणीच होत. आता हम दो हमारे, पण आम्हाला ते मिळालं नाही म्हणून आम्ही थांबलो नाही. मान्य आम्ही डॉक्टर झालो नाही, वकील झालो नाही, मोठे प्राध्यापक झालो नाही, पण या समाजामधल्या ज्या त्रुटी आहेत त्याचे शिक्षक 100% झालो. या राज्य सरकारमधल्या होणाऱ्या ज्या चुका आहेत ते सांगणारे आम्ही मार्गदर्शक प्राध्यापक झालो. आणि आजच्या माझ्या विद्यार्थ्यांना सांगेल, पहिल्यासारखं साहेब राजकारण कुठं राहिलं? पहिलं महिना महिना सोडा, 5-5 वर्ष आमदाराचं थोड बघायला नाही मिळायचं. आता तर शेंडीवर जावं लागतं, लग्नात जावं लागतं, मरणात जावं लागतं, कार्यकर्त्याच्या लग्नात नाचावं लागतं. मी एक वेळेस माझ्या एका कार्यकर्त्याच्या लग्नात नाचलो
हे पेपरवाले फार वही यांनी पेपरात छापून टाकलं गुलाबराव लग्नात नाचले तेव्हा. मी पण नालायक माणूस. दुसऱ्या दिवशी उत्तर दिलं, अरे येड्या, तो रोज माझ्या करता नाचला, मी त्याच्या करता एक दिवस नाचलो तर फरक काय पडला. आणि तुला नाचता येत नाही याच्यात माझा काय दोष? आणि त्यातल्या त्यात आम्ही स्वार्थी लोक आहे म्हणलं, त्यांनी एक दिवस आणलं नंदुरबार कडून, असे प्युअर काँग्रेसचं होतं, आता शिवसेनेचं झालं. म्हणून आम्हाला आता सगळे रोल करावे लागतात. आम्ही सकाळी बसल्यानंतर आमची ओपीडी 8 सुरू होते आणि ती 12 बंद होते की रात्री आम्ही रावसाहेब 2 बरोबर होतो. 2 आमची ओपीडी संपली. किती तास काम केलं? सकाळी आमची फ्रेश. 100 लोक जरी भेटून आलेले भेटून गेलेले असले तरी आम्ही इथे हसुकमुख असतो की जणू कोणी नवीनच पाहिला आहे. कारण की आमच्या मूडवर त्याचं मत देण्याचं गणित अवलंबून असत. जर आम्ही त्याच्याशी बोललो असते, आमदार आहे भारी झालाय, येऊ दे पुढच्या वेळेस. म्हणून आमचा रोल सोपा आहे समजू नका. जो तो ज्याच्या त्याच्या जागी बरोबर आहे. मी म्हणत असाल की गुरुबाई आमच्या बहीण ह्या आर्टिस्ट आहे, ह्या फार पैसे कमवतात, फार पण त्यांना त्यांच्या जागेवर काय संघर्ष करावा लागत असेल हे त्यांनाच माहीत. कॉलेज चालवता शेगावा साहेब फार पैसेवाले आहे, पण ते कॉलेज कसं चालवत असतील हे रघुवंशी साहेब तुम्हाला त्यांनाच माहीत. आमचं आम्ही गणित कसं चालवतो आम्हाला. आमच्या मागून तरी एक माणूस सटकायला गेला तर रात्रभर झोप लागत, मी उद्या गावाचं खाय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप शिका, अभ्यास करा, डॉक्टर बना, इंजिनियर बना, जमलं तर आमच्या धंद्यात. आमच्याकडे आता पहिल्यासारखी 2 दुकाने राहिलेली नाही, आता होलसेल आमचे मॉल उघडले. पहिले काय होत, काँग्रेस आणि आणखी एखादा पक्ष बड्या मुश्किली असाय, आता तर आमची मॉलच मॉल झाली. गल्लो गल्ली नेते, गल्लो गल्ली कार्यकर्ते, पण आता मतदार राजा चोखंदा झालाय. 2020 होणारा हा आमचा महासत्ता देश, की ज्या देशामध्ये आता 50% वरती तरुण राहतात, या देशाची आता तरुणांकडे मागणी आहे की तुम्ही आता देशाकरता काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही नाचत होतात, आम्ही एकमेकांना म्हणत होतो यार आपले टाइम को क्यों नहीं खाए. कारण की 8 जर आमच्या बापाकडे तक्रार केली नाही तर आम्ही आमचे शाळेचे विद्यार्थीच नाही. आणि भैया साहेब तुम्ही जे बोलले ते सत्य आहे, जो शाळेत आगाऊ असतो तोच पुढारी होतो. आमच्याकडे पुराणिक सर होते माझे गुरु. आम्ही काय करावं, शाळेत तरी हंडी बांधली. सर म्हणले दही हंडी नाही बांधू शकत तुम्ही, शाळा म्हणलं बांधली. बापानी असा ठोकला की नंतर पुराणिक सरांच्या जाऊन पाया पडावं लागले. तो काळच वेगळा होता आणि आजचा काळ बघून मलाही आनंद वाटला. फक्त हात चुडून विनंती आहे माझ्या तरुण मुलींना, भरकटत जाऊ नका आपण जीवनात. आम्ही ना आम्ही बाप आहे तुमचे. तुम्ही जे चूक करता आयुष्यातली आणि आमच्या पूर्ण खानदानाला ती नडती. हा बोलण्याचा अधिकार मला याच्या करता आहे की मलाही तुमच्यासारखी एक मुलगी आहे. याचा अर्थ मी मुलांना बोलणार नाही, हे मूळ विसरू नका. आम्ही कोणत्या परिस्थितीत आम्ही आपल्याला शिकवतो, काय करतो याचा विचार आपण करा. कधी तिथं आलेल्या काही विद्यार्थ्यांचे वडील शेतकरी असतील की जे रात्रंदिवस शेतात काम करत असतील, 12 पकडत असतील आणि म्हणत असतील की माझा मुलगा हा उद्याचा माझा घरचा दिवा आहे. या दिव्याला मी विनंती करतोय की ज्या बाप
कायद्याने तुम्हाला मोठं केलं. पहिले आई बाबा मग साई बाबा. हे जर गणित डोक्यामध्ये ठेवलं तर मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. गुरुजनांना आपण विसरू नका. आम्ही तर या युवारंग कार्यक्रमामध्ये आल्यानंतर आम्हाला आनंद एकाच गोष्टीचा वाटला की काय वातावरण होतं आपल्या इकडं मुली इकडं मुलं. पण तो जोश पाहिल्यानंतर मलाही वाटायचं की गणपतीचीच मिरवणूक चालली आहे. पण याच्यानंतर आता पुढची परीक्षा आपली जीवनाची परीक्षा आहे. त्याच्यामध्येही आपला युवारंगाचा जोश असला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना इथं बक्षीस मिळेल त्यांचं मी अभिनंदन करतो. ज्यांना मिळणार नाही त्यांना सांगतो पुढे चला चालत राहा. अरे जीवनामध्ये एक वेळेस आपण परीक्षेत पास नाही झालो म्हणून हार मानायची नाही, चालत राहायचं. आमचं सारखं शिका. काही काही लोक तर जन्मभर पडतात पण काम करतात. आमच्या पुढाऱ्यांसारखं शिका. आम्ही पडतो म्हणून घरी बसतो का? नाही. मी म्हणतो अगेन ट्राय. तसं तुम्ही जीवनामध्ये जरी आज बक्षीस मिळालं नाही तरी पुढे चालण्याचा प्रयत्न करा. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात. शेवटी भाषण असल्यामुळे मला अडचण वाटत होती. एक वेळेस म्हणे एक कीर्तनकार कीर्तनाला आला. कीर्तनकारानं कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तनकारानं डोळे मिळते. डोळे वेळाने कीर्तनकाराने डोळे उघडले. महाजन साहेब त्यांच्या समोर एकच श्रोता बसला. त्यावर तो कीर्तनकार म्हणला अरे भक्ता सारे श्रोते चालले गेले तू एकटा कसा बसला? तो म्हणले महाराज मी पण बसलो नसतो पण ज्या घोंगडीवर तुम्ही कीर्तन करताय ती घोंगडी माझी आहे. म्हणून माझंही त्या कीर्तनकार सारखं होता नाही कारण तुम्ही बक्षीस करता बसल्या. म्हणूनही ते माझ्या कीर्तनकारासारखं होऊ नये असं मी या ठिकाणी मानतो. आपल्या सगळ्यांना तरुणांना शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. जोरदार टाळ्यांसह मनोगतासाठी आमंत्रित करतो संस्थेचे विश्वस्त आणि हॅलो. अरे आवाज गेलाय राजालो. एक कळव म्हणतो अपनो मे रहे या करो मे घुंगरू की जगह तो है पैरों में. फिर कैसा किला जग से जो मिला सहता ही रहा हूँ मैं घुंगरू की तरह बजता ही रहा हूँ मैं. कभी टूट गया कभी तोड़ा गया सो बार मुझे फिर जोड़ा गया. यूं ही लूट लूट के यूं ही मिट मिट के बजता ही रहा हूँ मैं घुंगरू की तरह बजता ही रहा हूँ. जोरदार टाळ्यांसह मनोगतासाठी आमंत्रित करूया संस्थेचे विश्वस्त तथा अमरावतीचे माजी आमदार माननीय रावसाहेब शेखावत यांना. अच्छा
वितरण सोहळ्यासाठी उपस्थित जे मान्यवर आहेत, सर्वप्रथम आमदार गुलाबरावजी पाटील साहेब, ज्यांच्या भाषणाने मनाला भिडेल असं भाषण आणि आता मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ठरवावं लागेल की गायनाचा अवॉर्ड कोणाला द्यायचा. सगळ्यात मोठी कोंडी पाडली गुलाबरावजी आपण, पण ते मोठ्या मनाचे आहेत, ते विद्यार्थ्यांनाच पारितोषिक देते. त्याचबरोबर दुसरे आमदार ज्यांनी चौफेर बॅटिंग केली ते चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, त्यानंतर युवा आमदार आणि माझे मित्र जयकुमारजी राऊ साहेब, जळगावचे मनपा आयुक्त संजयजी कापडणे साहेब, आणि ज्या सिनेकलावंत सिनेमा स्टार ज्या आल्यात त्यांच्याबद्दल एक गोष्ट जी आपल्याला माहीत नाही, त्यांचा कापूस कोंड्याची गोष्ट, हा पिक्चर ऑस्कर फिल्मसाठी नॉमिनेट झाला, त्यांना टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा, फार मोठं अचीवमेंट आहे त्यांचं हे. कुलसचिव महाजन साहेब, विष्णुभाऊ भंगाळेजी, अरविंद भाऊ चौधरी सर, गुप्ताजी, के एन पाटील साहेब, एफ सी रघुवंशी साहेब, शशिकांत कुलकर्णी साहेब, थैरनार साहेब, इथले प्राचार्य वाणी सर, एस एल पाटील सर, आणि उपस्थित सगळा मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपण चार दिवस वर्तमानपत्रामध्ये हा युवा रंग रंगवून टाकला, मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि बरं का मित्रांनो, तुम्हाला आवडेल अशी गोष्ट मी आता सांगणार आहे, तुम्ही ओळखा कोणती गोष्ट आहे. तुम्हाला जी आवडेल ती गोष्ट अशी आहे की मी भाषण करणार नाही, फक्त मला एक सांगा, चार दिवस इथे तुम्हाला मजा आली की नाही. तुम्हाला मजा आली म्हणून आम्हालाही मजा आली आणि आमचा हा सगळा कॅम्पस पुलकित झाला. मी आमच्या आर्किटेक्ट कुलकर्णी साहेबांना, मी सुद्धा इथे खाली इतक्या वेळ बसलो नाही, चार दिवस बसलो. मी आर्किटेक्ट कुलकर्णी साहेबांना काल का परवाच बोललो, या स्टेजवर होणारे कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर मी म्हटलं, कुलकर्णी साहेब आपले स्टेजचे पैसे वसूल झाले, इतका जबरदस्त हा कार्यक्रम झाला. आणि गुलाबरावजी आपल्याला सांगतो, 10 वर्षाआधी या कॉलेजची ही परिस्थिती होती की आमच्याजवळ पगार करायला पैसे नव्हते. जेव्हा मी इथे आलो तेव्हा इतकी अडचण होती की हा प्रपंच कसा चालवायचा ते कळत नव्हतं. मग एक सोल्युशन आम्ही काढलं, इथे गणपती बाप्पाला आणलं आणि इथे बसवलं आणि गणराया विराजमान झालेत, त्यांचं मंदिर झालं आणि त्याच्यानंतर डोक्यावरचं टेन्शन गेलं, त्यानंतर काही मागे पाहिलं नाही. त्यामुळे आपण सगळेजण आलात, चार दिवस पार्टिसिपेशन झालं, म्युझिक, डान्स, ड्रामा, सगळ्यांना शुभेच्छा देतो की आज पारितोषिकं मिळणार आहेत आणि सगळ्यांना जे ज्यांना पारितोषिकं मिळतील त्यांना तर शुभेच्छा आहेत, पण ज्यांना नाही मिळणार त्यांना मला असं सांगायचं आहे की ज्यांना पारितोषिकं मिळत आहेत त्यांनी लक्षात घ्यावं की ह्या लोकांनी पार्टिसिपेट केलं म्हणून तुम्हाला मिळालं, म्हणून त्यांचं सुद्धा प्रोत्साहन झालं पाहिजे, हे फार आवश्यक आहे. आणि शेवटचं की आपल्या ह्या स्टेजला 7 तारखेला आणि 10 तारखेला या जिल्ह्यातली सर्व नेते मंडळी आली आणि सगळ्यांनी आशीर्वाद दिले. आणि ह्या आमचा हे कॉलेज जे आहे हे गुलाबरावजींच्या मतदारसंघात आहेत, त्यांची मदत आहे, मी इथे नसतो, पण मला आमचे संस्थापक मधले सगळे एचओडीज वगैरे सगळे सांगतात की 1-2 अशा काही मुलांचे प्रॉब्लेम झाले तर त्याच्यामध्ये ताबडतोब गुलाबरावजींनी आमचा प्रश्न सोडवून दिला आणि तीच भूमिका आम्हाला हवी आहे, तो सपोर्ट आम्हाला हवा आहे आणि तोच आशीर्वाद आमच्या विद्यार्थ्यांना हवा आहे. आणि शेवटी आमचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मेश्राम साहेबांना मनपूर्वक
त्यांच्याबरोबर महाजन साहेबांना कुठलं नाव सुटलं असेल तर मला माफ करा. मनापासून धन्यवाद की आमच्यावर विश्वास दाखवला आणि एवढा मोठा कार्यक्रम आमच्या कॉलेजला दिला त्याबद्दल शतशः मी त्यांचा आभारी आहे. एवढंच बोलतो, भाषण करणार नाही, बोललो होतो, आपले दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी ज्यांना कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळालेला आहे आणि ज्या सारिकाशिवाय कमलाची मज्जाच नाही अशा माननीय श्रीमती संविधाताई गुरु यांना मी विनंती करते की त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इथे व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांना मी मनापासून अभिवादन करते. मी खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा, त्यामुळे मार्गदर्शन वगैरे तुम्हाला काहीही करणार नाही आहे. सर म्हणाले तशी माझी अवस्था झाली आहे. सगळ्यांनी षटकार चौकार मारल्यानंतर टिक्कर बिल्ला खेळणारीला क्रिकेट खेळायला ढकलल्यासारखं मला वाटतंय. त्याच्यामुळे आता बॉल दिसला तर मारूया बघू. पण फ्रेंड्स, तुम्हाला खरंच इथे सांगावं असं वाटतं, मी काही कधी स्क्रिप्ट शिवाय फार बोलत नाही कारण अभिनेत्री असल्यामुळे डायलॉग्स असावे लागतात समोर. पण मला लक्षात आलं की घरच्या मंडळींसमोर बोलायला कशाला लागतं स्क्रिप्ट वगैरे. सो काही चुकलं म्हटलं तर आमचे गुरुजन आहेच सुधरवायला, तुम्ही आहातच मदत करायला, सपोर्ट करायला. ह्याच सपोर्टनी खरं तर आपण आयुष्यात पुढे जाणार आहोत कारण ह्या अशा पद्धतीचं व्यासपीठ आम्हालाही खूप वर्षांपूर्वी मिळालं होतं. मला तुमचा सगळा जल्लोष बघितल्यानंतर खूप नॉस्टॅल्जिक झालं कारण की फ्रेंड्स, तिथून इथपर्यंतचा प्रवास करायला मला 10 ते 12 वर्षे लागली आणि इट वॉज नॉट अ केक वॉक. खूप खडतर प्रवास होता, खूप संघर्ष होता आणि ह्या सगळ्या संघर्षामध्ये मला माझ्या फॅमिलीने खूप सपोर्ट केला. माझे आई बाबा, बहीण होते, आता लग्नानंतर माझे सासूसासरे, मुलगी, नवरा, ह्या सगळ्यांच्या सपोर्टने मी इथपर्यंत पोहोचले कारण की स्टुडंट टू इथपर्यंत, व्यासपीठापर्यंत येण्याचा प्रवास तुमच्याही आयुष्यात नक्कीच घडेल अशी आपण प्रार्थना करूया. कारण इतकं सुंदर व्यासपीठ तुम्हाला पहिल्या पायरीला मिळालेलं आहे, याचा तुम्ही पुढे कसा उपयोग करणार आहात ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. इतके मोठे मोठे नेते आपल्या समोर आज आहेत ज्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला अनेक संधी ते उपलब्ध करून देतील. पण मला असं वाटतं संधी उपलब्ध होण्याची वाट बघू नका. डिग युअर अपॉर्च्युनिटीज, ती खणून काढा आणि जस्ट रॉकेट. त्यांना त्याचाही आनंद होईल कारण काही त्यांनी देण्याच्या आत जर तुम्ही ते शोधून काढलं तर ते आणखी स्ट्रॉंग बनवण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे मला वाटतं की तुमच्यासमोर खूप संधी आहेत, फक्त खूप पेशन्स, खूप पॉझिटिव्हिटी, खूप हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यात तर मला नाही वाटत की तुम्हाला युवा मंच, युवा रंग हे सगळं इथून पुढे कुठल्या टप्प्यावर आयुष्यात नेऊन ठेवेल तुम्हालाही माहिती नाही आहे कारण हा सगळा प्रवास तुम्हाला ह्या सगळ्यांच्या सोबतीनंच करायचा आहे. असं म्हणतात ना, म्हणजे एक उदाहरण असतं की एक छोटी रेष काढलेली आहे कुणीतरी आणि ती तुम्हाला हात न लावता मोठी करायची आहे, तर तुम्ही काय कराल? ऑफकोर्स त्या रेषेला हात लावायचा नाहीच आहे, तुम्ही आणखी मोठी रेष तिच्या बाजूला काढा ना. यांनी ऑलरेडी तुम्हाला इतकं सुंदर व्यासपीठ, इतका सुंदर प्लॅटफॉर्म काढून एक छोटी रेष दिलेली आहे, त्याच्या मदतीनं तुम्ही पुढे जा आणि त्याच्या बाजूला मोठी रेष काढा, तुमचं स्वतःचं अस्तित्व तयार करा जेणेकरून तुम्ही कोणासाठी तरी पुढे जाऊन इन्स्पिरेशन व्हाल. आज ह्यांच्या भाषणाला जसं आपल्याला जोम चढतो, उत्साह येतो की कुछ कर दिखाने का मन करता है, तसं तुमच्याही बोलण्यानं लोकांना होऊ देत असं मला वाटतं. मी पण फार भाषण करणार नाही पण एक मैत्रीचा सल्ला देईन की ऑलवेज बी अ स्टुडंट. खूप मज्जा असते स्टुडंट राहण्यात. माझे मिस्टर लेखक दिग्दर्शक अभिजित गुरु मला नेहमी सांगतात की समिधा बी अ स्टुडंट, नेहमी शिकत राहिलीस ना की मग नतमस्तक राहतो आपण, इगो राहत नाही, त्याच्यामुळे चुका झाल्या तर कोणी मारत नाही कारण तुम्ही स्टुडंट असता आणि चांगलं केलं तर पाठीवर थाप मिळते कारण तुम्ही स्टुडंट असता. त्याच्यामुळे मी त्याचं बोलणं फार मनावर घेतलं आणि मी लग्नच केलं गुरुशी, त्याच्यामुळे मी कायमची स्टुडंट झाले. पण तुम्ही पण आयुष्यभर विद्यार्थी दशेत राहिलात तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. स्टे ऑलवेज ब्लेस आणि हा उत्साह आयुष्यभर कायम ठेवा तुमच्यासाठी. आणि मला आज इथे बोलवलं म्हणजे आपल्या
युनिव्हर्सिटीकडनं मला आमंत्रण दिलं. SSBT महाविद्यालयाने इतकं सुंदर व्यासपीठ तुम्हाला आयोजन त्याचं करून दिलं त्यासाठी मी सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि हा युवारंग असाच वर्षानुवर्ष इथे चालत राहो, इतकं सुंदर प्रिमायसेस तुम्हाला मिळत राहो अशी मी मनापासून सदिच्छा व्यक्त करते आणि माझे 4-5 शब्द संपवते. थँक्यू. थँक्यू मॅम. आभार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो माननीय प्राध्यापक डॉक्टर संजयजी शेखावत यांना. युवारंग 2015 पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित आमच्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गुलाबरावजी पाटील, आमदार चंद्रकांतजी रघुवंशी, आमदार जयकुमारजी रावल यांनी आज इथे उपस्थिती दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मुंबईहून इथे उपस्थित झालेल्या श्रीमती समीधाजी, आमच्या संस्थेचे विश्वस्त